नमस्कार, रुपालीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे, आज आपण पौष्टिक असे घावणे तयार करणार आहोत. आणि ही घावणे आपण कलिंगडाच्या सालीपासून बनवणार आहोत. खूप पौष्टिक असं हे आपलं घावण तयार होतं. त्यासाठी मी एक वाटी कलिंगडाची साल घेतलेली आहे, त्याचबरोबर एक वाटी तांदूळ 2 तास भिजत घालून घेतलेले आहेत, 2 चमचे रवा भिजत घातलेला आहे आणि 2 चमचे पोहे भिजवून बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. आणि त्याचप्रमाणे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. कलिंगडच्या साली ह्या आपण मिक्सरमध्ये घालून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी ही आपली कलिंगडाच्या सालीची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आणि हे तांदूळ पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला पोहे घालायचे नसतील तर तुम्ही फक्त रव्याचा पण वापर करू शकता. हे छान असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. खूप छान असा ह्याला पोपटी कलर आलेला आहे. ह्यामध्ये तुम्ही अद्रक पण खिसून घालू शकता किंवा हिरवी मिरची पण घालू शकता. आता हा मी भिजत घातलेला रवा आणि पोहे घेतलेले होते 2 चमचे, ते भिजवून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. आता हे आपण छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये जिरं घालायचं असेल तरीही तुम्ही घालू शकता. अख्खं टाकलं तरी चालेल किंवा बारीक करून टाकलं तरीही चालेल. हे आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही करायचे आणि जास्त पातळही नाही करायचे. मीडियम असं हे आपल्याला बॅटर बनवायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. खूप छान अशी ही आपली घावणे तयार होतात. तवा गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि टिश्यू पेपरनी सगळ्या तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. खूप छान अशी ही आपली कलिंगडच्या सालीपासून बनवलेली घावणे तयार होतात. अशा प्रकारे आपण हे बॅटर तव्यावरती ओतून हे छान असं फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळही करू शकता, किंवा घट्ट दाटसर किंवा थोडंसं जाडसर घावण आवडत असेल तर तुम्ही जाड पण करू शकता. हे मी ॲल्युमिनियमच्या तव्यावरतीच बनवलेलं आहे. अजिबात हे तव्याला चिकटल्या जात नाही. खूप छान असं हे पौष्टिक असं हे आपलं कलिंगडच्या सालीपासून घावण तयार झालेलं आहे आणि खायलाही खूप छान लागतं. ह्याची टेस्ट काकडीसारखी होते. खूप छान असं हे तुम्ही बघू शकता किती छान असं हे आपलं घावण तयार झालेलं आहे. याचप्रमाणे मी दुसरं पण बनवून घेणार आहे. ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता हे दुसरं घावण पण मी अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे. अद्रक लसूण हिरवी मिरची चा वापर केला तरी पण खूप छान असं हे घावण लागतं. बाजूनी तेल सोडून घ्यायचं आहे. ही घावणे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो. खूप छान अशी ही आपली घावणे तयार झालेली आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब